श्रावणातला मंगळवार हा अतिशय पवित्र दिवस असतो. श्रावणातल्या मंगळवारी तुम्ही महादेवांच्या एका विशिष्ट खास अशा मंत्राचा जप नक्की करा. काय आहे तो मंत्र? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर श्रावण महिन्यात महादेवांची करावी तेवढी उपासना थोडीच असते. महादेवांची साधना आणि उपासना करण्यासाठी श्रावण महिना ओळखला जातो. आणि याच श्रावण महिन्यामध्ये महादेवांची उपासना करताना श्रावणातल्या मंगळवारी तुम्ही एका खास मंत्राचा जप नक्की करा. तो मंत्र याप्रमाणे आहे. ओम सोमनाथाय नमः. सोमनाथ हे महादेवांचंच एक नाव. महादेवांच्या अनेक नावांपैकी एक असणाऱ्या या नावाचा जप तुम्हाला श्रावणातल्या मंगळवारी करायचा आहे. कमीत कमी 108 वेळा जप करावा असं म्हटलं जातं. आणि हाच जप करत करत तुम्ही महादेवांना बेलाची पानं वाहिली तर अतिउत्तम. त्याचबरोबर श्रावणातल्या मंगळवारी केलं जाणारं आणखीन एक व्रत म्हणजे मंगळागौरीचं व्रत. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली 5 वर्ष करायचं असतं. आणि या व्रतासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात. त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळांमध्ये पारंपरिक चालत आलेली गाणीही म्हटली जातात. या व्रतामध्ये मुख्यतः सकाळी उठून स्नान आणि पूजा करण्यात येते. त्यानंतर मंगळागौर म्हणजेच पार्वतीची धातूची मूर्ती किंवा देवघरातली अन्नपूर्णेचीच मूर्ती पार्वतीच्या रूपात मांडण्यात येते. शेजारी महादेवांची पिंडही ठेवतात. मंगळागौरीची षोडशोपचार पूजा करतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींना भोजन दिलं जातं. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचं उदाहरण मानले जातात. या पूजा प्रसंगी शक्ती तत्वाची आराधना करावी. माता विद्या बुद्धी धृती शक्ती स्वरूपा अशा देवीची उपासना करावी आणि तिचे दैवी गुण स्वतःमध्ये यावेत अशी प्रार्थना करावी. खास करून नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी या मंगळागौरीचं पूजन करतात. गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थनाही करतात. सामूहिकरित्या ही पूजा करण्याने विशेष आनंद मिळतो. वेगवेगळ्या झाडांची पत्री अर्थात पानं फुलं या पूजेत वापरली जातात. ही झाडं औषधीदृष्ट्या अत्यंत महत्वाची असतात. आयुर्वेदात सुद्धा या झाडांना महत्व आहे. या झाडांपैकीच काही झाडं म्हणजे अर्जुन सादडा आघाडा कण्हेर चमेली जाई डाळिंब दोरली तुळस दुर्वा धोत्रा बेल बोर मका मोगरा रुई विष्णुक्रांता शमी शेवंती इत्यादी झाडांची पानं यामध्ये कामाला येतात. एकूण 16 प्रकारच्या पत्री या मंगळागौरीच्या पूजेमध्ये वापरल्या जातात. मग मंडळी तुम्ही सुद्धा महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये ओम सोमनाथाय नमः लिहायला विसरू नका. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.